एक कलेक्टिव डिसिजन घेतला डेट वी आर रिझायनिंग फ्रॉम द काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस मेंबरशीप. आम्ही हे डिसिजन फक्त दोन रिझना खातीर घेतला की वी अपोज द रॉंगफुल स्टँड टेकन बाय द काँग्रेस पार्टी ऑन CAA अँड NRC ए सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट आणि नॅशनल रजिस्टर हाजेर सिटिझन्साचेर. सो आणि सेकंड थिंग आमचे असा ते द वर्किंग ऑफ द काँग्रेस पार्टी वी आर नॉट इन फेवर ऑफ दॅट विथ रिगार्ड्स टू दीस इश्यूज. एज अ म्हाका दिसता एज अ सिटिझन ऑफ इंडिया आमी हे CAA अँड NRC वेलकम करपाक जाय बिकॉज वीच इज रियली इन द इंट्रस्ट ऑफ द पीपल ऑफ द नेशन अँड एट द सेम टायम अपोज द स्टँड टेकन बाय द काँग्रेस पार्टी विथ रिगार्ड्स टू दीस. आय रिक्वेस्ट काँग्रेस पार्टी नॉट टू स्प्रेड रुमर्स अँड मिसलेड ऑलरेडी अ सेन्सिटिव्ह सेक्शन ऑफ सोसायटी विच आर ऑलरेडी गोईंग थ्रू दीस अँड जस्ट टू टेक पॉलिटिकल मायलेज काँग्रेस शूड नॉट डू दीस. मोस्ट ऑफ देम आर नॉट एक्च्युली इन फेवर ऑफ दीस अँड थोडे हे ना आसा तशें आसा डिपेंड्स हय. पूण आमी जे मेन पोस्टार आशिल्ले ते चडशे रिझायन जाले ऑलमोस्ट सगळे. सी मोस्ट ऑफ देम आर नॉट इन फेवर ऑफ हाव थिंग्स आर गोईंग अबाउट राईट नाऊ इन द वर्किंग. सो ग्रॅज्युअली सगळे एक एक करून रिझाईन जातले. बट आम्ही एक कलेक्टिव्ह डिसिजन घेतलं की आम्ही चार जणांना पहिली रेझिग्नेशन देऊन तो ब्लॉक करशी म्हणून इट्स ॲज गुड एज नॉन एक्झिस्टंट.